ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते ती बघूया। खोके बंद झाल्यानं रश्मी ठाकरे यांना दुःख झाल्याचा थेट आरोप दीपाली सय्यद यांनी केलेला आहे। सोबतच सुषमा अंधारे नीलम गोर्हे या चिल्लर नेते आहेत अशी प्रतिक्रिया देखील दीपाली सय्यद यांनी दिलेली आहे। अतिशय घणाघाती टीका दीपाली सय्यद यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर केलेली आहे। मुंबई महानगरपालिकेतले खोके मातोश्रीवर येणं बंद झाल्यामुळे रश्मी ठाकरेंना दुःख झाल्याची ही घणाघाती टीका दीपाली सय्यद यांनी केली आहे। तसंच सुषमा अंधारे आणि नीलम गोर्हे या चिल्लर नेते आहेत अशी टीकाही त्यांनी केली आहे। दीपाली सय्यद या शिंदेंच्या पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे आणि या पक्ष प्रवेशाआधी त्यांनी उद्धव ठाकरेंच्या पक्षावर जोरदार टीका केली आहे। खंत या गोष्टीची आहे की हा संजय राऊतांबद्दल एवढंच बोलेन की त्यांनी त्यांना जी शिक्षा झाली आहे ती त्यांच्या त्या पापाची शिक्षा आहे। कारण पक्ष तोंडाने कसा फोडला जाऊ शकतो ह्याचं उत्तम उदाहरण आहे ते। सो त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी हळूहळू घडत गेलेल्या आहेत आणि दोन वेगळे गट झालेले आहेत आणि त्यामुळे उद्धव साहेब म्हणा किंवा शिंदे साहेब म्हणा, आज शिंदे साहेबांनी मला शिवसेनेत आणलं होतं त्यामुळे शिंदे साहेबांवर उभं राहणं हे माझं कर्तव्य आहे। मुंबई महानगरपालिकेतले खोके मातोश्रीवर येणं बंद झाल्याची खंत रश्मी वहिनींना खूप झालेली आहे। त्यात मी एवढं सांगेन की नीलम गोरे म्हणा किंवा सुषमा अंधारे म्हणा ह्या सगळ्या चिल्लर आहेत। ह्या ह्यांच्यापेक्षा सगळ्यात महत्वाचा जो दुवा आहे ज्या सगळ्या सूत्रधार आहे तो रश्मी वहिनी। घणाघाती ही टीका दीपाली सय्यद यांनी केलेली आहे। याच संदर्भात आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आपल्या सोबत आहेत सध्या। सुषमाताई आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये। दीपाली सय्यद यांनी घणाघाती टीका केली आहे, आपल्याला देखील चिल्लर नेते असं म्हटलंय, आपली पहिली प्रतिक्रिया? मला खरंच हसू कंट्रोल होत नाहीये। ठीक आहे, त्या त्या म्हणाल्या असतील, आपण पहिला डाव भूताचा म्हणून सोडून द्यावं। कारण काय आहे, दीपालीताईंनी शिवतीर्थावरचं माझं भाषण झाल्यावर अत्यंत आपुलकीने कौतुक केलं, खूप अगदी म्हणजे भगिनी भाव जोपासला आणि त्या म्हणाल्या की ताई गरज आहे शिवसेनेला तुमच्यासारख्या वाघिणीची। सो इतकं छान आपल्याला अप्रिशिएट करणारी जर आपली एखादी बहीण असेल तर ठीक आहे ना। आणि कदाचित गरज असते, बऱ्याचदा करिअरची सुद्धा गरज असते, काही वक्तव्य करणं किंवा काही लोकांशी जवळीक दाखवण्यासाठी सुद्धा ती गरज असते। त्यामुळे गरजेपोटी अशी वक्तव्य येत राहतात, त्याला आपण काही फार त्याच्यावरती मनावर घेऊन लगेचच आगपाखड करण्याचं काही कारण नाहीये। राहिला प्रश्न मातोश्रीवर खोके वगैरेचा, तर काही झाले 50 खोक्यांची टीका इतकी जिवारी लागली आहे सगळ्यांच्या की आता आपण असं काही करता येईल का बाबा की आम्हाला कशाला खोके म्हणताय, मग आम्ही तुमचेच खोके काढू। पण बूंद से गई सो हौद से नहीं आती है। अगदी आता जर मुख्यमंत्री जरी म्हणत असतील की कुणी खोक्यांचा उल्लेख केला तर आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू, तर प्रश्न असा निर्माण होतो की आता आम्ही सभांमधून जातो आणि हजारो लोक खालनं घोषणा देतात, कुणाकुणावर आपण करायची कारवाई? आणि खरंच कारवाई करायची असेल स्पेसिफिकली तर पहिली कारवाई तर रवी राणांवरच करावी लागेल। कारण रवी राणाच म्हणाले आम्ही खोके घेऊन जाणारे लोक नाही आहोत। पण दीपाली ताईंवर काही मला फार काही बोलण्यात काही स्वारस्य नाहीये। ठीक आहे, आमच्या भगिनीला तिच्या नवीन वाटचालीसाठी शुभेच्छा। बरं सुषमाताई, खूप खूप धन्यवाद, आपण न्यूज 18 लोकमतची बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल।